महापौर बंगल्यावर आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह अनाथ मुलांनी भजन मंडळाने सादर केलेल्या भक्तिगीतांचा आस्वाद घेतला. यावेळी सामाजिक, राजकीय आणि मनपा वर्तुळातील पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शहर विकासासाठी कार्यरत महानगरपालिकेच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर यांच्या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महापौर निवासस्थानी आज दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. 2 सत्रात पार पडलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील अबालवृद्ध सहभागी झाले होते. दुपारी 1 वाजता शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह अनाथ मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या अनुषंगाने महापौरांच्या निवासस्थानी आलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी नागरिकांना शुभेच्छा देत ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. मनोरंजनासाठी आयोजित कार्यक्रमात भजनी मंडळाने सादर केलेल्या भक्तिगीतांचा विद्यार्थी आणि नागरिकांनी आस्वाद घेतला. दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महापौर बंगल्यावर आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सामाजिक, राजकीय क्षेत्रांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून आलं.